हे ॲपविषयी तुम्हाला माहिती आहे का नसन माहीत तर जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप डाउनलोड करून घ्या या ॲपमध्ये महापरीक्षा पोर्टलमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते सोबतच यश गणेश चाळीसा कोड जर वापरला तर चाळीस टक्के ऑप सुद्धा भेटू शकतात तर लवकर जा आणि संधीचा फायदा घ्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे होमगार्ड बंदोबस्त स्थगित करण्यात आलेला आहे मागील शासनाने एक निर्णय केला होता तीन की तीनशे पासष्ट दिवसापैकी कमीत कमी पन्नास टक्के दिवस होम हु, प्रत्येक होमगार्डला ड्युटी म्हणजे जवळपास एकशे ऐंशी दिवस ड्युटी हे प्रत्येक होमगार्डला देणार होते परंतु हाच निर्णय आता रद्द झालेला आहे तर त्या संदर्भात आपण ही धक्कादायक बातमी आणि तेवढाच झटका म्हणावा लागेल होमगारांना ते आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो हीच ती बातमी सकाळवर आलेली होती आजच्या आजच्या पेपरवर तर बघा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जिल्हा समावेशकांना पत्र होमगार्डचा बंदोबस्त स्थगित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण आधी बातमी वाचूयात आणि नंतर त्याच्यावर चर्चा करणार आहोत आणि सोबतच तुम्हाला काही जे होमगार्डचा बंदोबस्त रद्द करायचे ऑफिशियल पुरावा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मित्रांनो पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या गुरुरक्षक दलाच्या जवानांना देण्यात येणारा पन्नास टक्के कायमस्वरूपी बंदोबस्त निधी अभावी आजपासून स्थगित करण्यात आला आहे गुरुरक्षक दलाच्या महासमादेशक कार्यालयाचे पोलीस अधीक्षक तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सदानंद वायसे पाटील यांनी आज राज्यातील सर्व जिल्हा समादेशक अधिकाऱ्यांना पत्राने कळविले आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभरात पन्नास टक्के कायमस्वरूपी बंदोबस्त असणाऱ्या हजारो गृहरक्षक दलाच्या जवानं आता उपासमार होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक बंदोबस्तापासून विविध बंदोबस्ताचे गृहरक्षक दलाचे पेमेंट शासनाकडे अडकले आहे एकट्या जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडेआठशे जवानांचे सरासरी प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रमाणे किमान सव्वा चार कोटीची रक्कम शासनाकडे थकी थकीत आहे राज्यभरातील जवानांची थकबाकीची ही रक्कम कितीतरी कोटी जाईल या रकमेसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पत्रात नमूद आहे मागील सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांना पन्नास टक्के कायमस्वरूपी बंदोबस्त देण्याविषयी लेखी हमी दिली होती त्यामुळे राज्यभरातील गुरुरक्षक दलाच्या जवानांना पंधरा सप्टेंबरपासून पन्नास टक्के कायमस्वरूपी बंदोबस्त देण्यास सुरुवात झाली होती पोलिसांसोबत गुरुरक्षक दलाचे जवान सरस पोलीस ठाण्यात दिसू लागले होते जवानांनाही निष्काम शेवबरोबर मेहनत करत त्यांनी मेहनत करून आपल्या ड्युट्या केल्या होते मित्रांनो मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गुरुरक्षक दलाच्या जवानावर मकर संक्रांत पूर्वीच संक्रांत आली आहे तर मित्रांनो निधी अभावी आता होमगारां होमगार्डना जे एक शहाऐंशी दिवस कमीत कमी काम भेटणार होतं ते आता कमी होऊन जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हाच आता होमगार्डना काम मिळेल आणि सोबतच सप्टेंबरपासून ते ड्युटीवर असताना जे काही बंदोबस्त केलेला आहे त्याचीसुद्धा रक्कम अजून होमगार्डना मिळाली नाही आहे त्यामुळं ड्युटी तर केलेली आहे परंतु कुठलाही मोबदल नाही मिळाले आता अतिशय शे, गृहरक्षक दलामध्ये एक बेचनीचं वातावरण झालेलं आहे की नेमक्या ड्युट्या करायच्या परंतु पेमेंट नाही देणार तर मग शेवटी आता घरातून त्यांनी पैसे खर्च करून त्या ड्युटीला हजर राहिले होते परंतु सरकारचा कुठंतरी हा निर्णय चुकीचा आहे कारण कुठेही आपल्या काम करत असताना आपण त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे ते कारण त्यांनी त्या ड्युट्या केलेल्या होत्या आणि त्यांचे पन्नास पन्नास हजार रुपये जवळपास जमा होते सरकारकडे ते सुद्धा असून दिलेले नाही त्यामुळे सरकारने हा निर्णय घेताना थोडी त्यांचा विचार करायला होता परंतु सरकारने कुठलाही विचार न करता डायरेक्ट निधी याबाबत त्यांना स्थगिती दिलेली आहे तर त्या संदर्भामध्ये आपण काही पुरावे आपण बघणार आहोत की नेमकं बघा हे आपल्याकडे एक भंडारा अपर पोलीस अधीक्षक यांचं एक पत्र आहे बघा त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशन व शाखेमध्ये दे, दैनंदिनी करता पुरणात आलेले कायमस्वरूपी होमगार्ड यांना त्यांचे पथक तात्काळ परत करावे व तसा अहवाल ह्या कार्यालयात सादर करावा हे बघू शकता आपण नऊ जानेवारीचं हे पत्र होतं भंडाऱ्याचं त्यांनीसुद्धा भंडारा जिल्ह्यातील सर्व जे होमगार्ड होते त्यांना परत केलेलं आहे त्याच्यानंतर बघा समोर सोलापूर ग्रामीणचं बघा विषय कायमस्वरूपी बंदोबस्तवरील होमगार्डचा बंदोबस्त तात्काळ बंद करण्याबाबत हे सुद्धा दहा तारखेचं पत्र आपण बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे हा निर्णय लागू झालेला आहे आणि होमगार्ड जे आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यावर अतिशय हा एक अन्यायकारक म्हणावा लागेल असा निर्णय त्याच्यानंतर बघा आज वर्धाचं बघा दिनांक पंचवीस बाजारपासून पोलीस घटकांना कायमस्वरूपी दैनंदिनी बंदोबस्ताकरिता तैनात करणाऱ्या होमगार्डांना होमगार्ड महाराष्ट्र राजीव मुंबई यांच्या आदेशानुसार आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार रोजी तात्काळ कर्तव्यमुक्त करावे कर्तव्यमुक्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना देऊन कर्तव्यमुक्त केल्याबाबतचा अहवाल या कार्य सादर करावा तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे दोन तीन पुरावेसुद्धा आपण दाखवलेले आहे तर होमगार्ड जे मित्रमंडळी आहे त्यांनी घाबरून न जाता जे तुमचं पेमेंट बाकी आहे तेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि सोबतच ज्या ड्युट्या तुम्हाला लागतील त्या ड्युट्या करत राहा आणि तुम्ही जर सोबत पोलीस भरतीची तयारीसुद्धा चालू ठेवायची आहे कारण होमगार्डमध्ये तीन वर्ष तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला आरक्षणाचं तुम्ही पात्र ठरता पाच टक्के आरक्षण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पोलीस भरतीमध्ये त्या पाच टक्के आरक्षणामधून तुम्ही एंट्री करू शकता तर तीन वर्षे तुमचा जॉब करायचा आहे आणि सोबत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पोलीस भरती देऊन तुम्ही पोलीस विभागातसुद्धा जॉईन होऊ शकता त्यामुळे कुठलाही ताण न घेता सोबत तयारी चालू ठेवा आणि जसं काही तुमच्या ड्युटी लागतील ते तुम्हाला तेवढीच मदत होईल आर्थिकसुद्धा त्यामुळे ताण न घेता आता होम होमगार्ड पहिल्यापासनं आपल्याला माहिती आहे की खूप मेहनत करूनसुद्धा एक वंचित आहेत तर त्यांना हे सरकारसुद्धा वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुम्ही घाबरू न जाता पोलीस भरतीमध्ये तयारी करून तुम्ही यशस्वी होऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार